या तिकडे ये आहे गरीबाचं त्या दुधाकडे लक्ष देऊन सगळ्यांनी आपलं आयुष्य कसं काढायचं मागे फिरून बघा आई वडिलांचं रोजच्या रोज दर्शन घ्या तर आयुष्यभर तुम्ही टिकणार थोडक्यात बोला आंदोलनावर बोला फक्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाईन आणि मॉल आणि किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीसाठी महाराष्ट्र शासनातल्या मंत्रिमंडळाने नुकताच निर्णय घेतलेला आहे. वास्तविक पाहता हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे, कारण महाराष्ट्रातल्या कुटुंबस्थल जनतेसाठी त्याचप्रमाणे जे लोक तरुण वर्ग आहेत त्यांना हा नाशाचे खाईत लोटणारा निर्णय आहे, कारण वाईन हे अल्कोहोलिक मद्यामध्ये त्याची समावेश होतो आणि त्या मद्यामुळं निश्चितपणानं शरीरावर वाईट परिणाम होऊन दुष्परिणाम होऊन किडनीसारखे आजार त्याचप्रमाणे लिव्हर सोरायसिस त्याचप्रमाणे मेंदूवर आणि हृदयावर देखील त्याचा परिणाम होऊन मृत्यूच्या छायेमध्ये जाऊ शकतात आणि त्याचप्रमाणे या जो कुटुंबस्थल समाज आहे त्या समाजाची निश्चितपणे हानी होणार आहे. आणि म्हणून आपल्या या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा निर्णय घेणं हे निश्चितच संयुक्तिक नाही आणि म्हणून मी शासनाला विनंती करीत आहे की हा निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि त्यासाठी मी आज या ठिकाणी उपोषण केलेलं आहे आणि वाईन नको, सुदृढ आरोग्यासाठी वाईन नको तर दूध प्या असा संदेश मी जनतेला देऊन या ठिकाणी दूध वाटपाचा कार्यक्रम मी केलेला आहे. आणि म्हणून माझी नम्रपणानं पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाची विनंती आहे की हा जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे तो त्वरित मागे घ्यावा आणि जनतेवर सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मी विनंती करीत आहे.